एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे बातमी आहे बबनराव लोणीकर यांची। पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांनी टँकर मुक्त महाराष्ट्र या घोषणेला हरताळ फासलाय। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातच टँकरनं पाणी वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रात टँकर मुक्तीलाच हरताळ। पाणी पुरवठा मंत्र्यांकडूनच टँकरने पाणी वाटप। जालन्यातल्या दुष्काळ दौऱ्यादरम्यानचा प्रकार। स्वतःच्या मतदारसंघात पाणी वाटण्याची वेळ। ही दृश्य पाहिल्यानंतर टँकरमुक्त महाराष्ट्राच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच त्यांच्या या घोषणेला हरताळ फासल्याचं लक्षात येतं। दस्तूर खुद्द पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांवरती मतदारसंघात टँकरचा पाईप हातात धरून पाणी वाटण्याची वेळ यावी यापेक्षा मोठं दुर्दैव्य ते काय। यंदा दुष्काळामुळं जालनावासियांसह शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने जालना जिल्ह्यात दुष्काळ पडलाय। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ पाहणी दौरा करण्याचे आदेश दिल्यानंतर लोणीकरांनी जालन्यातल्या परतूर आणि मंठा गावात दुष्काळाची पाहणी केली। मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांच्यावरती टँकरने ग्रामस्थांना पाणी वाटण्याची वेळ आली आहे। 2011 जनगणनेनुसार लोकसंख्यानुसार ते टँकर होते। आज पुन्हा एक तुम्हाला तिसरं टँकर दिले। सगळ्या गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करण्यासाठी 2018 लोकसंख्या गृहीत धरून त्या गावाला आपण पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले। तुम्ही यंदा पाऊस खूपच कमी पडल्यामुळे राज्यात भयावह पाणीटंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्यात अनेक गावं ही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत। सध्या संपूर्ण राज्यामध्ये 4,700 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे। त्यात एकट्या मराठवाड्यात 2,500 टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतो आहे। राज्यामध्ये 4,700 टँकरनं पाणीपुरवठा चालू आहे। ही टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे। गावातल्या विहिरी अधिग्रहण करणं, ज्या बोरला पाणी आहे ते बोर अधिग्रहण करणं, आडवे बोर विहिरीमध्ये घेणं, उभे बोर घेणं, काही धरणावरून पूरक पाणी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकावं लागेल, काही टाक्यांची दुरुस्ती करावं लागेल। जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा आराखडा मंजूर केलेला आहे आणि राज्यभरामध्ये 4,700 टँकरनं पाणीपुरवठा चालू आहे। मराठवाड्यामध्ये जवळपास 2,500 टँकर चालू आहेत पिण्याच्या पाण्याचे। पुन्हाही टँकर वाढतील। सध्या संपूर्ण राज्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यात। पिण्याच्या पाण्यासाठी सध्या नागरिकांची वणवण सुरू आहे। कुठे नागरिकांचं स्थलांतर होतंय तर कुठे पाण्यासाठी रास्ता रोको केला जातो आहे। पाणीच नाही आमच्याकडे, पाणी असलेच चालली कोणती कोण टँकर आणू राहिलो। बोरला पाणी नाही, नळ बी येत नाही। नळ काय 8 पण 1 महिना झाला असं नळ आले नाही आमच्याकडे। एकदाच आलेली नुसते, आता आली नळ फिटिंग। आमच्याच वर्षी झाली पण पाणीच नाही। कसं भागते बरं पाणी? पाणी आम्ही एवढं तेवढं ऐकून तिकून इकत आणून असं करून भागू राहिलो। पाण्याची समस्या म्हणजे आता कसं आहे, एरियामध्ये जर हापशी वगैरे असली त्याला पाणी असलं तर मग माणूस तिथून तरी भरतं पाणी। आणि आता पाणी तर बोरशिवाय इलाज नाही, प्रत्येक बोर आटल्या गेलेलं आहे। बोर आटल्या वगैरे त्याच्यामुळे पाणी नाही, आम्हाला विकत पाणी आणावं लागतं। पाणी नळ फिटिंग झालेली आहे पण पाणी येत नाही त्याला। गरिबांचं कसं होणार जर दरवेळेसला त्यांना एवढं विकत पाणी आणि पाण्याशिवाय तर होतं का मुलामुळे? त्याच्यामुळे पाणी घरदारच जास्तच लागतं ना। आणि जर एक ड्राम जर 100 रुपये भेटत तर गरिबांनी कसं करायचं? हा टँकर जो आहे तो कुछ गिने चिने एरिया के अंदर जो अपना वर्चस्व रखते हैं उस एरिया के अंदर पानी के टैंकर जाते हैं। यहाँ गरीब 100 रुपये 150 रुपये रोज पानी के टैंकर पे खर्चा करता है मजदूर। और हमारा कल से पवित्र महीना रमजान का चालू हो रहा है। हमारा नगर पालिका प्रशासन माननीय जिलाधिकारी से निवेदन है कि हर 8 के अंदर तो भी एक बार हमको एक घंटा रमजान मुबारक महीना रमजान का इसके वास्ते प्रशासन ने जालना वासियों पे रहम करना, रहम की हम भीख मांग रहे हैं उनसे। अंदाजापेक्षा कमी पाऊस पडल्यानं यंदाच्या दुष्काळानं जनावरांनाच नाही तर माणसांनाही जीरीस आणलाय। खरं म्हणजे दुष्काळावरच्या उपाययोजना यंदा तोकड्या पडल्यात। लोकसभा निवडणुका असल्यानं राज्यातील सर्वच जिल्ह्यातील दुष्काळाचं नियोजन करणारं जिल्हा प्रशासन दुष्काळाऐवजी निवडणुकीच्या कामात व्यस्त होतं।
त्यामुळे अजूनही जालना जिल्ह्यातील शेकडो गावं आणि वाड्यांमध्ये मागणी असताना देखील टँकर पोहोचलेलं नाही. त्यामुळे सगळीच कामं सोडून अशा गावातील ग्रामस्थ पाण्याच्या शोधात भटकंती करतायत. अशा परिस्थितीत राज्याच्या पाणीपुरवठा मंत्र्यांवर स्वतःच्याच मतदारसंघामध्ये पाणी वाटण्याची वेळ यावी हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. रवी जयस्वाल, AM न्यूज, जालना. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.